पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांमध्ये चार राज्यात भाजपला यश मिळाल्यामुळे मुंबई महापालिकेबाबत भाजपचा आत्मविश्वास वाढला जरी असला तरी मुंबई ही मराठी माणसाची आणि असून एकोणीसशे सहासष्ट पासून शिवसेनेचं मुंबईशी घट्ट नातं असल्याचं राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटलांनी यांनी म्हटलं आहे निफाड तालुक्यातल्या लासलगाव दौऱ्यावर आले असता ते बोलत होते यावि आमदार नरेंद्र दराडे माजी आमदार कल्याणराव पाटील शिवसेनेचे युवा नेते कुणाल दराडे लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप लासलगाव ग्रामपंचायत सरपंच जयदत्त होळकर निफाड पंचायत समितीचे माजी सभापती शिवा सुराशी उपस्थित होते शिवसेनेनं आता मुंबई महापालिका विसरून जावे असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं गुलाबराव पाटील यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये भाजपला यश मिळाल्यानं भाजपचा आत्मविश्वास वाढला जरी असला तरी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत युती न करता निवडणूक लढवली केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रात वगळता देशात सर्वाधिक भाजपचे मुख्यमंत्री होते तरीही मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचाच महापौर आहे चंद्रकांत पाटलांनी तयारी करावी तुम्हीही पहिलवान जरी असला तरी आम्हीही पहिलवान आहे मुंबई ही मराठी माणसाची आणि शिवसेनेची आहे एकोणीसशे सहासष्ट सालापासून मुंबईचे आणि शिवसेनेचे नाते आहे मुंबईत शिवसेना प्रमुख नसते तर काय परिस्थिती असती हे गुलाबराव पाटलांनी सांगण्यापेक्षा चंद्रकांत पाटलांना जास्त माहिती आहे असा टोला लगावत हे पाच वर्ष सोडले तर पंचवीस वर्ष भाजप आणि शिवसेनेचं लव मॅरेज होतं असंही त्यांनी म्हटलं आजी काय पाच वर्षाच्या पाच राज्यांच्या या निकालामध्ये भाजपला यश मिळाल्यामुळे साजिके त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि मुंबईची जनता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या काळामध्ये सुद्धा अलायन्स नसताना शिवसेना लढली त्यावेळेसुद्धा केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त सगळ्या देशात भारतीय जनता पार्टीचेच मुख्यमंत्री होते पण तरीसुद्धा पाच वर्ष शिवसेनेचा मेहर राहिला त्याच्यामुळे माननीय चंद्रकांत दादांनी म्हटलेलं हे वावगं नाही आहे त्यांनी तयारी करावी निश्चितपणाने तेही पैलवान आहेत आम्हीही पैलवान आहेत मुंबई ही मराठी माणसांची आहे मुंबई ही शिवसेनेची आहे शिवसेना आणि मुंबई याचं नातं एकोणीसशे सहासष्टपासून पासून आहे वंदनीय शिवसेना प्रमुख नसते तर मुंबईत काय झालं असते गुलाबराव पाटांना सांगण्यापेक्षा चंद्रकांत दादांना फार माहिती आहे कारण की हे पाच वर्ष सोडले तर पंचवीस वर्ष आमचं त्यांचं लव मॅरेज होतं संतोष मीडिया बेस्त